खरं म्हणलं तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं पडघम वाजलं आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल सुद्धा जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये नागपूरचं अधिवेशन सुरू असताना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी चॅनलच्या समोर येऊन सांगितलं की आम्ही कसे महाराष्ट्रात यशस्वी झालो. आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर गावकीवर गटातटावर होत होत्या, परंतु राज्यामध्ये थोडा बदल झाला आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा सुद्धा श्रेयवाद हा प्रत्येक ठिकाणी घेण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारच्या मध्ये असलेले पक्ष करतायत. आणि म्हणून क्लिअरिफिकेशन करावं म्हणून काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा, त्यानंतर नाना पटोले असतील, शिवसेनेचे दानवे असतील, सगळ्या प्रमुखांनी आपली कशी संख्या आहे याचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला. मी एक साधं उदाहरण कोरेगावचं देईल. कोरेगावमध्ये असं दाखवण्यात आलं की फक्त 3 ते 4 ग्रामपंचायती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळवता आला. मी आज येणार म्हटलं कुशेगावच्या सेवागिरी महाराजांच्या असलेल्या रथोत्सवाच्या निमित्ताने येणार म्हटल्यानंतर बऱ्याच ग्रामपंचायतीचे सदस्य या आणि त्या ठिकाणी निवडून आलेले सरपंच वगैरे सगळेजण या ठिकाणी मला भेटायला आले होते. त्यांना अभिनंदन करण्याची मला संधी मिळाली. मी अतिशयोक्तीपणाने बोलणार नाही, परंतु काही काळामध्ये बराच बदल मतदार संघातल्या असलेल्या जनतेमध्ये झालेला आहे हे चित्र कालच्या ग्रामपंचायतीमध्ये मला पाहायला मिळालेलं आहे. 27 ग्रामपंचायती आमच्या आलेल्या आहेत. त्या 27 मधल्या 6 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आमचा आला नाही, पण बहुमत आमच्याकडे आलेलं आहे. खरं म्हणतं तर आम्ही ज्यावेळा आमचं सरकार आलं त्यावेळा सरपंच थेटची निवडणूक आपण रद्द केली होती. ती ह्याच कारणासाठी केली होती की सरपंच वेगळ्या गटाचा आणि खाली वेगळ्या गटाचे असल्यानंतर गावाचा विकासाचा गाडा रुतला जातो, राजकारण वाढलं जातं, म्हणून आपण हा कायदा बदल केला होता. परंतु काही मंडळींनी परत सत्तेवर आल्यानंतर हा कायदा आणण्याचा उद्देश एवढाच होता, खालची बॉडी आली नाही तरी चालेल, वरचा सरपंच आपला कसा आणायचा आणि मेजॉरिटी दाखवायचा, अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. खरं म्हटलं तर लोकशाहीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला गावातली लोक मतदान करत असतात, त्या पद्धतीने ते मतदान करत असतात. परंतु माझ्या कोरेगाव मतदारसंघामध्ये जनतेने जो या ठिकाणी बदल मला पाहायला मिळतोय, विश्वास पाहायला मिळतोय, कोरेगाव मधल्या 80% वरती ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे मी सगळ्या मतदारांचं आणि सगळ्या असलेल्या कार्यकर्त्यांचं आणि निवडून आल्यानंतर मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करणार आहे. मी बघितलं निवडणुकीच्या कालावधी, म्हणून मी आज प्रेस एवढ्यासाठी घेतली की लोकशाही खरं म्हणतं तर जिवंत राहिली पाहिजे या विचाराचा मी कार्य करत आहे. सध्या सरकारचं ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याचीच अंमलबजावणी सातारा जिल्ह्यामध्ये होते असं मला नाईलाजाने सांगावं लागतं. जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागाय झाला तर जिल्हाधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात असं मला दिसून यायला लागलंय. मी पोलीस डिपार्टमेंटकडे न्याय मागायला जातात आमची लोक, त्यांना त्या ठिकाणी काम करण्याच्या संदर्भातून दबाव येतो काय मला माहित नाही. प्रशासनाचे अधिकारी प्रचंड प्रमाणामध्ये दबावाखाली काम करतात, नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये करतायत. आज मला जी लोक भेटायला आली त्या लोकांनी मला स्पष्ट शब्दात सांगितली, गरीब माणसं आहेत, राजकारण करायचं असतं त्या लोकांशी ताकदीने करावं, एवढं खालच्या पातळीवरचं राजकारण माझ्या आयुष्यामध्ये आम्ही कधी बघितलं नाही. जे राजकारण सध्या आम्ही पाहतो ते एवढं वाईट आहे की आता मगाशी माझ्याकडे एक माऊली आली, तिने सांगितलं की माझ्या मुलावर त्या ठिकाणी थोबाडीत मारायला एका मुलीला सांगितली आणि माझ्या मुलावर आणि माझ्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल करायला सांगितले. याच पद्धतीने अनेक गावामध्ये असा प्रकार घडला. कुमट्याचा प्रकार मी सांगतो, मी पोलिसांच्याकडे मी न्याय मागायला आज जाणार आहे किंवा उद्या जाईल, मला वेळ देतील तेव्हा जाईल. कुमट्यामध्ये गुन्हा दाखल झाला, ज्याने पैसे वाटायला आलं ज्याचा गावाचा संबंध नाही तो माणूस तिथं पैसे वाटायला आला त्याला पकडलं, पकडताना एका दोन तोबाडीत लागल्या असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल करताना त्याला किडनॅपिंगचा आणि त्याला मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अजून अटक नाही, पण आमच्या लोकांना लगेच अटक करायला सुरुवात केली. वारे लोकशाही, म्हणजे मला आश्चर्य वाटत, म्हणजे पैसे मतदानासाठी वाटलेल्याच कबूल केलेल्या माणसाला अटक होत नाही आणि ज्यांनी पकडलं त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय.
हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर जिथे गावामध्ये अनेक ठिकाणी आता 18 वर्षाचा 17 वर्षाचा माऊलीचा मुलगा प्रचार बंद झाला म्हणून तो सांगायला गेला, तो तोतरा आहे जरा, तर त्याला त्याच्या पद्धतीने तो दारू प्यायला आहे आणि मग त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी केल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये त्या भगिनी आमच्या गेल्या आणि सांगितलं की माझ्या व्हिडिओ जो काढतो त्याच्यावर मी पोलीस गुन्हे दाखल करायला लावले. एवढी सत्तीची मस्ती आणि सत्तीच्या दबावाखाली जर अधिकारी काम करत असेल तर मला वाटतं की ते चुकीचं आहे. नवीन SP आले, नवीन CO आले, नवीन कलेक्टर आले, सगळ्या गोष्टी आल्यानंतर मी मोर्चा काढणं म्हणजे परत त्या लोकांना असं वाटेल की आमच्यावर विश्वास आहे म्हणून मी 2 वेळा मोर्चा लांबवलेला आहे. पण डोक्यावरून पाणी जायला लागलेलं आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर शशिकांत शिंदे रणांगणात उतरणार आहे. मी एवढंच सांगेल की अधिकाऱ्यांचा इतका प्रचंड प्रमाणामध्ये अडचण होते, एवढा हस्तक्षेप व्हायला लागलेला आहे, एवढे विरोधात कामं करतायत, कोणाच्या कामाखाली न्याय लावला तर सर्वांना एकत्र लावा ना, मग कोमट्याची टाकी पाडली म्हणून निकष होतो. मेडिकल कॉलेजच्या ठिकाणचा दरोडा पडला दिवसा ढवळा, ना पोलीस स्टेशन तक्रार घेत, ना तिथं इरिगेशन तक्रार करत, ना PWD तक्रार करत, ना मेडिकल कॉलेजवाले तक्रार करत. मी तर आज सांगतो, उद्या मी स्वतः गुन्हा दाखल करायला जाणार आहे. जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर मी कोर्टात या 4 लोकांना खेचणार आहे आणि यांना दरोडेखोर बनवणार आहे. दरोड्यात सामील झालेत का याचा खुलासा करावा लागेल. शेवटी क्षमता असे सहन करण्याची, म्हणजे एका बाजूला एका अधिकाराचा वापर होतो, मग तो अधिकारी मला सांगतो नाही साहेब हा माझ्याकडे नाही विषय. इरिगेशन वाले बोलतात आम्ही सगळी जागा दिली. दुसऱ्या बाजूला PWD बोलते आम्हाला जागा प्लेन करून द्यायला पाहिजे. त्यानंतर मेडिकल कॉलेज वाले बोलतो आमचं काय नाही, कॉन्ट्रॅक्टर बोलतो आमचं काय, पोलीस म्हणतात कोणीतरी तक्रार करायला पाहिजे. अरे एखाद्या सामान्य माणसाने तक्रार केली तर पोलिसांनी घ्यायला पाहिजे ना. 1 कोटी रुपये जर त्या ठिकाणी, मी कोणाच्यावर राजकारण म्हणून आरोप करत नाही, पण सहसा इमारतीवर दिवसा ढवळा दरोडा टाकून 100 गाड्या फॉकलेन लावून सरळ सरळ 50 लाख 1 कोटी घेतले गेले. आज ज्या भंगारवाल्याचं नाव घेतलं गेलं त्या भंगारवाल्याने एवढी मुदत मिळाल्यानंतर तो स्क्रॅप आता कुठं गायब केला असेल. याचा अर्थ की ज्या पद्धतीने हे काम चाललेलं आहे, मी आज सांगतो अधिवेशनामध्ये मी त्या विषय काल मांडलेलाच आहे, अजून मांडणार आहे. अंतिम आठवड्यामध्ये गृह खात्यावर चर्चा होईल, त्यावेळेला काय मांडायचं मी बोलायचं ते बोलेल. किती म्हणजे न्याय देताना एका बाजूला सरळ सरळ चोऱ्या होत आहेत, एका बाजूला सरकारचा पैसा लुटला जातो, बेकायदेशीर वाळू काढली जाते, बेकायदे प्रकरणाने कामं केली जातात, सरकारचा महसूल बुडवला जातो, आणि जिथं दुसऱ्या बाजूला महसूल बुडवणार न बुडवता पैसे देऊन नियमानुसार कायदेनुसार परवानगी मागत असताना त्यांना कामं दिली जात नाही. कुठली गावं सांगू, प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांना, प्रत्येक गावामध्ये लोकांना, एखाद्या मुलानी काम करतोय फक्त एखाद्या पक्षात म्हणून एखाद्या कंपनीला सांगून त्याच्या गाड्या काढून टाकायच्या, इकडली राजकारणात रणनीती आहे. हे असलं राजकारण फार काळ टिकत नसतं, लोक गप बसतात, पण ज्यावेळेला उद्रेक होतो ना त्यावेळेला त्याचा स्फोट एवढा मोठा होतो की तो योग्य वेळी करायला जावा लागतो. आणि ती योग्य वेळ आलेली आहे, त्याचा बदल या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला दिसलेला आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलून उद्या मी सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर त्यांनी मला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये मी मला बाजूने न्याय द्या असं म्हणत नाही, पण ज्या पद्धतीने इम्पार्शिबल लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर मी न्याय मिळत नाही तोपर्यंत तिथून हलणार नाही, अशी माझी भूमिका आज झाली.